भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अस्थि गुरुवारी विसर्जित करण्यात येणार आहेत। नाशिकच्या रामकुंडामध्ये लता दीदींच्या अस्थि विसर्जित होणार आहेत। रविवारी शिवाजी पार्कात लता दीदींच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात आले होते। त्यानंतर गुरुवारी नाशिकच्या रामकुंडामध्ये लता दीदींच्या अस्थींचं विसर्जन होणार आहे। यावेळी आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आणि इतर मान्यवर उपस्थित असतील। लता दीदींचं निधन झाल्यानंतर दादरच्या शिवाजी पार्कावरती त्यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते। अंत्यसंस्कारानंतर त्यांचे अस्थिविसर्जन रामकुंडात केलं जाईल। या पार्श्वभूमीवरती रामकुंडामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अस्थि आज नाशिकच्या रामकुंडामध्ये विसर्जन करण्यात येणार आहेत। यावेळी त्यांचे कुटुंबीय आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आणि इतर मान्यवर उपस्थित असतील। लता दीदींचं निधन झाल्यानंतर दादरच्या शिवाजी पार्कावरती त्यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार झाले होते। अंत्यसंस्कारानंतर त्यांचे अस्थिविसर्जन नाशिकच्या रामकुंडात केलं जाईल। या पार्श्वभूमीवरती रामकुंडावरती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। नाशिकमधली ही दृश्य आपण पाहत आहोत। लता दीदींच्या अस्थिविसर्जन होणार आहेत, त्या ठिकाणची ही दृश्य आहेत। जय महाराष्ट्रची एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत। नाशिकच्या रामकुंड परिसरातली ही दृश्य आहेत। या ठिकाणी काही वेळातच मंगेशकर परिवार उपस्थित होईल आणि लता दीदींच्या अस्थींचं विधिवत असं विसर्जन करेल। रविवारी लता दीदींच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार झाले होते। त्यानंतर आज गुरुवारी लता दीदींच्या अस्थींचं विसर्जन नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये होणार आहे। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। विशेष अशी सुविधा करण्यात आली आहे की थेट दृश्य आपण पाहत आहोत। नाशिकच्या रामकुंड परिसरातली ही दृश्य आहेत। काही वेळातच या ठिकाणी आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आणि इतर मान्यवर उपस्थित होतील आणि लता दीदींच्या अस्थींचं विधिवत विसर्जन करतील। रविवारी शिवाजी पार्कात लता दीदींच्या पार्थिवावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार पार पडले। त्यानंतर आज गुरुवारी लता दीदींच्या अस्थींचं विसर्जन नाशिकच्या रामकुंडमध्ये होत आहे। ही जय महाराष्ट्रची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहत आहोत।